केशर आंबे घेऊन जाणारी मालवाहू पिकअप संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात पलटी झाल्याची घटना घडली आहे। त्यामुळे महामार्गावरती आंब्याचा सडा पाहायला मिळाला। यामध्ये चालक मात्र जखमी झाला होता। चालक मनोज गोविंद साठे हे गुजरातहून पिकअप मध्ये अंदाजे 100 कॅरेट केसर आंबे घेऊन पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाने पुण्याकडे जात होते। सकाळी हा पिकअप माहुली घाटात आला असता दरम्यान पिकअपने झोला मारल्याने पिकअप थेट महामार्गावर पलटी झाला। त्यामुळे पिकअप मधील आंबे मोठ्या प्रमाणात महामार्गावरती पडले। अनेक आंबे यांचा चेंदामेंदा झाला तर काही कॅरेट देखील तुटले। या घटनेची माहिती मिळताच महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण ढोकरे, भरत गांजवे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल करपे आदींनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर हिवरगाव पावसा टोलनाक्याचे क्रेन बोलवण्यात आलं। दरम्यान पिकअप पलटी झाल्याने चालक मनोज साठे यांच्या उजव्या हाताला मोठी जखम झाली। प्रतिनिधी गणेश आहेर, न्यूज 24, संगमनेर।